वर्धा येथे पार पडलेल्या विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोकमान्य विद्यालयाच्या संघाने चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते। त्यात नागपूर ग्रामीण आणि वर्धा जिल्हा या संघांना पराभूत करीत अंतिम सामन्यात नागपूर महानगरपालिका या बलाढ्य संघाला जोरदार टक्कर देत तिसऱ्या सेटमध्ये दणदणीत विजय मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आपले स्थान पक्के केले। विजेत्या व्हॉलीबॉल संघात साहिल पिंपळकर, अथर्व रणदिवे, सृजल जट्टलवार, सोहम खिरटकर, कुणाल गाडगे, हर्षल डाहुले, यश पिंपळकर, यश नारळे, निशांत नगराळे, मोहित मारोटकर, यश पाटील, हिमांशु सैताने इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे। हे सर्व खेळाडू आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश मत्ते, प्रफुल्ल चटकी, समीर बलकी, आनंद येंगुर्थवार, आदर्श आसुटकर, योगेश ढोके, दिनेश ब्रह्मे, शिवा पांढरे, नवोदय स्पोर्टिंग क्लब व विवेकानंद स्पोर्टिंग क्लब यांना देतात। देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज DHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी।